नमस्कार शेतकरी मित्रांनो, हे जे कोळप नियंत्र आपण पाहताय याची जर तुम्हाला लाईव्ह डेमो किंवा चालून पाहायची इच्छा असेल तर 2 जानेवारी 2023 मध्ये 19 ते 22 जानेवारी 2023 कृषी विज्ञान केंद्र बारामती, मुक्काम पोस्ट माळेगाव खुर्द, तालुका बारामती, जिल्हा पुणे, महाराष्ट्र या ठिकाणी डेमो आयोजित केलेला आहे। तर जानेवारी महिन्यामध्ये कृषी प्रदर्शन भरणार आहे। तर या ठिकाणी तुम्ही स्वतः येऊन चालून पाहू शकता किंवा तर त्यावेळेस खरेदी करायची असेल तर आधी बुकिंग करणे गरजेचे आहे। तुम्हाला आता बुकिंग करायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून बुकिंग करू शकता। तर आज तारीख आहे 19 डिसेंबर 2023, तर आजपासून ठीक 1 महिन्यानंतर जानेवारीमध्ये। मित्रांनो, हे जे बळीराजा कोळ नियंत्र आहे त्यापर्यंत तुम्ही प्रत्येकामध्ये चालताना पाहिलं असेल, ऊसामध्ये, सोयाबीनमध्ये, त्यामध्ये गव्हामध्ये, हरभऱ्यामध्ये, पण मित्रांनो भात कधी पाहिले नसेल। तर मित्रांनो, एक कस्टमर आहेत आपले कर्नाटक मधले, तर त्यांनी भातामध्ये चिकलणीसाठी याचा वापर केला, तर तेच त्याच या व्हिडिओमध्ये पांढराव। तर सगळ्यात पहिले आपण थोडं मशीन बद्दल माहिती घेऊया। मित्रांनो, हा जो व्हिडिओ तुम्हाला हिंदी मध्ये पाहिजे असेल, अगर व्हिडिओ आपको हिंदी में चाहिए तो नीचे कमेंट करके जरूर बताइए। तर मित्रांनो, सगळ्यात पहिलं आपण मशीन बद्दल थोडी माहिती घेऊया। हे जे आहे बळीराजा कोळप नियंत्र आपण याला म्हणतो, याला जे इंजिन आहे हे 139F मॉडेलचं 35cc इंजिन आहे। ह्याला गिअरबॉक्स लावलेला आहे, गिअरबॉक्स वरती हे चालतं। याला चालवायची पद्धत खूप सोपी आहे। हे जे याचं हँडल आहे, हा एक्सलेटर आहे, याला इथं एक्सलेटर दिला तरच मशीन पुढे चालतं, एक्सलेटर सोडला तर मशीन उभं राहतं। ह्याला आपण ऊस, तूर, मूग, भुईमूग वगैरे अशा पिकांमध्ये कोळपणीसाठी वापरू शकतो, ऊसामध्ये बाळ भरणीसाठी वापरू शकतो, किंवा कोबी फ्लावरला माती लावण्यासाठी वापरू शकतो।